त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा ते पाहणार आहोत. ज्या वेळेला दोन अंकी संख्या दिलेली असेल त्यावेळेला सर्वप्रथम आपण त्या संख्यांमधील दशकाचा अंक पाहायचा. जर दशकाचा अंक सारखा असेल तर आपण एककाचे अंक पाहून त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा. आता फळ्यावरील उदाहरणांच्या सहाय्याने आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवूया. पहिल्या उदाहरणामध्ये या बाजूला 64 ही संख्या आहे आणि या बाजूला 51 ही संख्या आहे. 64 या संख्येत 6 दशक आहेत आणि 51 या संख्येत 5 दशक आहेत. 6 दशक हे 5 दशकापेक्षा मोठे असतात आणि 5 दशक हे 6 दशकापेक्षा लहान असतात. म्हणूनच 64 ही संख्या 51 पेक्षा मोठी आहे आणि 51 ही संख्या 64 पेक्षा लहान आहे. याचे वाचन 64 मोठे 51 पेक्षा असे करता येईल किंवा 51 लहान 64 पेक्षा असेही करता येईल. आता दुसऱ्या उदाहरणात पाहूया. दशकाचा अंक सर्वप्रथम पाहायचा. येथे दशक दोन्ही बाजूला 2 दशक आहेत म्हणजे सारखे दशक आहेत. मग अशा वेळेला काय करायचे तर एककाचे अंक पाहून त्यांचा लहान मोठेपणा ठरवायचा. 24 मध्ये 4 एकक आहेत आणि 28 मध्ये 8 एकक आहेत. 4 आणि 8 यामध्ये मोठी संख्या कोणती 8 आणि लहान संख्या कोणती 4. म्हणूनच 24 हे 28 पेक्षा लहान आहेत आणि 28 हे 24 पेक्षा मोठे आहे. याचे वाचन 24 लहान 28 पेक्षा किंवा 28 मोठे 24 पेक्षा असेही करता येईल.